विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 3 मधील प्रभावी मागणीचा सिद्धांत, ज्याला रोजगार सिद्धांत म्हणतो, याविषयीचं स्पष्टीकरण पाहिलं होतं। परीक्षेमध्ये प्रभावी मागणीचा सिद्धांत स्पष्ट करा किंवा केनचा रोजगार सिद्धांत स्पष्ट करा असा 16 मार्काचा प्रश्न विचारला जातो। त्या अनुषंगाने मागच्या पिरियडमध्ये आपण प्रभावी मागणी म्हणजे काय, लॉर्ड जे एम केन्स यांनी 1936 दी जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथ लिहून त्यामध्ये या सिद्धांताचं प्रतिपादन केलं। लॉर्ड जे एम केनच्या मतानुसार अर्थव्यवस्थेमध्ये जी रोजगार पातळी दिसून येते ती पूर्ण रोजगारीची नसून ती अपूर्ण रोजगारीची असते, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी दिसून येते। ही जी बेरोजगारी आहे, ही बेरोजगारी प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होते आणि म्हणून ही बेकारी दूर करण्यासाठी प्रभावी मागणीत वाढ करावी लागते। प्रभावी मागणी वाढल्यास बेकारी कमी होते आणि प्रभावी मागणी कमी झाल्यास बेकारी वाढते। म्हणजे बेकारी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रभावी मागणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून या सिद्धांताला प्रभावी मागणीचा सिद्धांत असे देखील म्हणतात, असं स्पष्टीकरण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। प्रभावी मागणी ही 2 घटकावर अवलंबून असते, एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत। एकूण मागणी किमतीला संयोजकाची प्राप्ती म्हणतात आणि एकूण पुरवठा किमतीला संयोजकाचा खर्च म्हणतात। तर प्रभावी मागणी ही एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत या 2 घटकाच्या आधारे कशी निश्चित होते याचं स्पष्टीकरण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। आज आपण या ठिकाणी एकूण मागणी किंमत म्हणजे संयोजकाची प्राप्ती आणि एकूण पुरवठा किंमत म्हणजे संयोजकाचा खर्च यांच्या संतुलनाने प्रभाव मागणीचे निर्धारण कसं होते आणि रोजगार पातळी कशी निश्चित होते हे या ठिकाणी आपण स्पष्ट करणार आहोत। प्रभावी मागणीचे निर्धारण, डिटर्मिनेशन ऑफ इफेक्टिव इफेक्टिव डिमांड। प्रभावी मागणीचे निर्धारण डिटर्मिनेशन ऑफ इफेक्ट डिमांड यालाच म्हणतात रोजगार पातळीचे निर्धारण, यालाच म्हणतात रोजगार पातळीचे निर्धारण। प्रभावी मागणीचे निर्धारण म्हणजेच रोजगार पातळी निर्धारण कसे होते हे या ठिकाणी आपण स्पष्ट करणार आहोत। उदाहरणाच्या आधारे स्पष्टीकरण करू प्रभावी मागणीचे निर्धारण कसे होते। प्रभावी मागणीचे निर्धारण म्हणजेच रोजगार पातळीचे निर्धारण कसं होते या ठिकाणी आपण स्पष्ट करणार। इथे रोजगार पातळी एकूण मागणी किंमत एग्रीगेट डिमांड फंक्शन। एकूण मागणी किंमत संयोजकाची प्राप्ती, एकूण मागणी किंमत ADF, इथे एकूण पुरवठा किंमत ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन ESF, ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन, आणि इकडे रोजगाराची प्रवृत्ती। सर्व आकडे कुकीमध्ये रोजगार पातळी या श्रमिकांच्या संख्येत पहिल्या कलममध्ये रोजगार पातळी, दुसऱ्या कलममध्ये एकूण मागणी किंमत ऍग्रीगेट डिमांड फंक्शन, एकूण मागणी किंमत म्हणजे संयोजकाची प्राप्ती, तिसऱ्या कलममध्ये एकूण पुरवठा किंमत ऍग्रीगेट सप्लाय फंक्शन संयोजकाचा खर्च,
संयोजकाचा खर्च, संयोजकाचा खर्च आणि ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय याची प्रवृत्ती, ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लायची प्रवृत्ती दाखवली. रोजगार पातळी शून्य 1, 2, 3, 4, 5, 6, 7 रोजगार पातळी कमी संख्या 0 कोटी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कोटीशी वाढत गेली आहे. एकूण मागणी किंमत 26 कोटी प्राप्त सुद्धा आपल्या इथे वाढत जाते. समजा 30 कोटी 30, 50, 60, 70, 80, 90, 95 आणि 100 संयोजकाची प्राप्ती सुरुवातीला 30 आहे, 50, 60 नंतर डायरेक्ट वाढली, जास्त वाढली 50, 60, 70, 80, 90 नंतर 95 5 कमी झाली, तिथे कमी होत गेली आणि वाढत जाते, मग शेवट शेवटी कमी कमी होत जाते. एकूण पुरवठा किंमत रिंग संख्या 0 आणि 3 0 आहे. नंतर 30 45 60 75 75 100 105 120 प्रभावी मागणी निर्धारण कसे होते या ठिकाणी दर्शविलेलं आहे. प्रभावी मागणीचे निर्धारण कसे होते ते या ठिकाणी दर्शविलेलं आहे. प्रभावी मागणी ही होईल या ठिकाणी संतुलित रोजगार पातळी, संतुलित रोजगार पातळी. या उदाहरणाच्या पहिल्या भागात रोजगार पातळी कोटीमध्ये श्रमिक संख्येत 1, 2, 3, 4, 5, 6 दर्शविले. दुसऱ्या कालामध्ये एकूण मागणी किंमत संयोजकाची प्राप्ती 30 कोटी 50 60 70 80 90 95 100 दर्शविले. एकूण पुरवठा किंमत संयोजकाचा खर्च 0, 30 कोटी 30, 45, 60, 75, 90, 105, 100 कोटी दर्शविले. या उदाहरणाचं स्पष्ट होते. नंबर 1, रोजगार पातळी 0 असताना, रोजगार पातळी 0 असताना संयोजकाची प्राप्ती 30 कोटी, संयोजक प्राप्ती 30 कोटी आणि खर्च मात्र 0 दर्शविला आहे. याचा अर्थ असा की रोजगार पातळी जरी 0 असली, लोक बेरोजगार जरी असले, तरी लोकांना काही खर्च करावाच लागतो. दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गरजा असतात, आवश्यक गरजा, त्या गरजा पूर्ण कराव्याच लागतात आणि म्हणून काही प्रकारे खर्च केला जातो. म्हणजे बेकार व्यक्तीसुद्धा खर्च करतात, म्हणून संयोजकाला 30 कोटी रुपये प्राप्त होतात असे यावरून स्पष्ट होते. नंतर जसजशी रोजगार पातळी 1, 2, 3, 4 जसजशी रोजगार पातळी 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी वाढत जाते, तसतशी एकूण मागणी किंमत म्हणजे संयोजकाची प्राप्ती सुद्धा वाढत जाते. 50, 60, 70, 80 वाढत जाते आणि संयोजकाचा खर्च देखील या ठिकाणी वाढत जातो. 30, 45, 60, 75 वाढत जातो. परंतु जेव्हा 5 कोटी लोकांना रोजगार दिला जातो, जेव्हा 5 कोटी लोकांना रोजगार दिला जातो, तेव्हा एकूण मागणी किंमत म्हणजे संयोजकाची प्राप्ती 90 कोटी आहे आणि संयोजकाची खर्च एकूण पूर्ण संयोजक खर्च 90 कोटी आहे. म्हणजे या ठिकाणी 90 कोटी प्राप्ती, 90 कोटी खर्च, ज्या ठिकाणी एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत सारखा होतो त्या ठिकाणी प्रभाव मागणी निर्धारण होते. या 5 कोटी श्रमिकांना रोजगार दिल्यानंतर एकूण मागणी किंमत संयोजकाच्या बाबतीत आणि एकूण पुरवठ्याच्या संयोजक खर्च हा दोन्ही सारखा होतो. म्हणून या ठिकाणी प्रभावी मागणीचे निर्धारण, एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठा, याला आपण निर्धारण होते. आणि याच प्रभाव मागणीला जी रोजगार पातळी असते, जी रोजगार पातळी असते, हे 5 कोटी श्रमिक हे संतुलित रोजगार पातळी निर्माण होईल. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, समजा त्यांनी 6 कोटी लोकांना रोजगार दिला, संयोजकाने जर 6 कोटी लोकांना रोजगार दिला तर प्राप्ती आहे 95 कोटी, प्राप्ती 95 कोटी, खर्च 105 कोटी. म्हणजे खर्च जास्त, प्राप्ती कमी आहे. म्हणजे 6 कोटी लोकांना रोजगार देणं त्याला शक्य नाही, कारण 5 कोटी 6 कोटी लोकांना जर रोजगार दिला तर त्याला एक तोटा होतो, म्हणतो तसं करणार नाही. 7 कोटी लोकांना जर रोजगार दिला तर प्राप्ती आहे 100 कोटी, खर्च आहे 120 कोटी. खर्च जास्त आहे, प्राप्ती कमी आहे. म्हणजे या उदाहरणात हे स्पष्ट होते की 5 कोटी लोकांनाच रोजगार देऊ शकतो, कारण 5 कोटी
लोकांना रोजगार दिला तेव्हा एकूण मागणी किंमत म्हणजे संयोजकाची प्राप्ती एकूण पुरवठा कसा या खर्च सारखा होतो ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा सारखा होतो त्या ठिकाणी प्रभाग आमचे निर्धारण होते हे या ठिकाणी स्पष्ट होते. हे शेवटच्या कलममध्ये आपण पाहिलं ॲग्रिगेट डिमांड ॲग्रिगेट डिमांड आहे इकडे ए एस सप्लाय एकूण पुरवठा ए एस सप्लाय ॲग्रिगेट सप्लाय प्रवृत्ती सुरुवातीला 30 कोटी प्राप्ती आहे खर्च शून्य म्हणजे एकूण प्राप्ती जास्त आहे. या ठिकाणी 30 आहे 50 म्हणजे एकूण प्राप्ती जास्त आहे म्हणजे ॲग्रिगेट एकूण प्राप्ती जास्त आहे. या ठिकाणी एकूण प्राप्ती जास्त आहे या ठिकाणी एकूण प्राप्ती जास्त आहे. या ठिकाणी प्राप्ती जास्त असल्यामुळे दुसऱ्या मिकांच्या वाढत जातो परंतु 5 कोटी लोकांचं गेल्यानंतर ॲग्रिगेट डिमांड आणि सप्लाय या ठिकाणी सारखा या ठिकाणी सारखा म्हणजे या ठिकाणी प्रभावीमध्ये निर्धार होते. यानंतर मात्र जर विचार केला या ठिकाणी सप्लाय हा खर्च जास्त होतो प्राप्ती कमी होते 105 खर्च आहे 95 प्राप्ती आणि खर्च जास्त आहे या ठिकाणी सुद्धा प्राप्ती ही कमी आहे खर्च जास्त अशा प्रकारे या ठिकाणी स्पष्ट होते की सुरुवातीला श्रमिकाची संख्या वाढत जाते श्रमिक संख्या वाढत जाते आणि त्यामुळे प्राप्ती वाढत जाते त्यामुळे त्याला प्रोत्साहन मिळते आणि म्हणून तो 4 कोटी लोकांपर्यंत या ठिकाणी तो उत्पादन वाढत जाईल आणि श्रमिकांना रोजगार देत जाईल. परंतु 5 कोटी श्रमिकांना रोजगार दिल्यानंतर एकूण मागणी किंमत एकूण पुरवठा सारखे होते म्हणजे या ठिकाणी प्रभाव मागणी निर्माण होते. यानंतर मात्र तो 6 कोटी आणि 7 कोटी लोकांना रोजगार देऊ शकणार नाही म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की 90 कोटी प्राप्ती 90 कोटी खर्च 5 कोटी लोकांना रोजगार देऊ शकतो. या ठिकाणी एकूण लोकसंख्या आहे एकूण रोजगार संख्या पातळी आहे 7 कोटी श्रमिक पण रोजगार देऊ शकतो 5 कोटी लोकांना. याचा अर्थ असा होतो की ही जी रोजगार पातळी होते जी रोजगार पातळी ती पूर्ण रोजगारीची नसून ती अपूर्ण रोजगारीची असते कारण 7 कोटी लोकांना रोजगार देणं गरजेचं आहे परंतु 5 कोटी लोकांना रोजगार देऊ शकतो म्हणजेच प्रभावी मागणीला जी रोजगार पातळी असते ती पूर्ण रोजगारीची नसून ती अपूर्ण रोजगारचीच असते हे यावरून स्पष्ट होते. अशा प्रकारे प्रभावी मागणी निर्धारण कसं होते आणि प्रभावी मागणीला जी रोजगार पातळी असते ती पूर्ण रोजगारीची नसून ती अपूर्ण रोजगारचीच आहे हे स्पष्ट होते. अशा प्रकारे या उदाहरणाच्या आधारे प्रभावी मागणीचे निर्धारण कसे होते आणि रोजगार पातळी कशी निश्चित होते हे स्पष्ट केल्यानंतर हेच स्पष्टीकरण आपल्याला आकृतीच्या आधारे देखील करता येते. हेच स्पष्टीकरण आपल्याला आकृतीच्या आधारे करता येते. या आकृतीच्या आडव्या अक्षावर आकृतीच्या आडव्या अक्षावर रोजगार पातळी दर्शविली असून रोजगार पातळी श्रमिक कोटीत दर्शविली असून 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 उभ्या अक्षावर एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत एकूण मागणी किंवा रुपया कोटी रुपया आडव्या अक्षा रोजगार पातळी उभ्या अक्षा एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत हा इकडे आणखी 25, 50, 75, 100, 125, 150 एकूण पुरवठा किंमत आणि एकूण मागणी किंमत दोन्ही वापरे कमी शकतात. या ठिकाणी 30 कोटी आपण सुरुवात होते म्हणजे आज आपला हा जो मागणी होता आहे डी डी इथे 75 90 असेल की याच्या ठिकाणी आपण एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत सारखा होती आणि 5 कोटी एकूण मागणी किंमतीचा वक्र ए टी एफ एकूण मागणी किंमत वक्र आणि एकूण पुरवठा किंमत वक्र हा
कोटी लोकांना। आकृतीच्या आडव्या अक्षावर रोजगार पातळी दर्शविली असून उभ्या अक्षावर एकूण मागणी किंमत कोटी रुपये दर्शविली आहे। एडीएफ हा एकूण मागणी किमतीचा वक्र आहे, म्हणजे संयोजकाचा प्राप्ती वक्र आहे। रोजगार पातळी शून्य असताना देखील 30 कोटी रुपयाची प्राप्ती होते, म्हणून तो या ठिकाणी 30 पर्यंत झालेला आहे। तो खालूनवर जाणार आहे ई बिंदूपर्यंत आणि तो एस या पत्राला छेदतो आणि नंतर मात्र तो थोडा वर जरी गेला तरी तो थोडा खाली आपल्या झुकल्यासारखा दिसतो। एएसएफ हा एकूण पुरवठा किमतीचा वक्र आहे, हा संयोजकाचा खर्च असा तो उत्पादन शून्य असताना रोजगार पातळी शून्य असताना खर्च देखील शून्य आहे। जसजशी रोजगार पातळी वाढत जाते तस तसा खर्च वाढत जातो, म्हणून हा सुद्धा वक्र खालून जातो। परंतु टी बिंदू नंतर, टी बिंदू हा पूर्ण रोजगाराचा बिंदू आहे, यानंतर रोजगार पातळी वाढ करता येत नाही, म्हणून तो उभ्या असल्यानंतर तो समांतर होतो। हे दोन्ही वक्र एडीएफ एकूण मागणी किमतीचा वक्र म्हणजे स्वयंजगाचा प्राप्तीचा वक्र आहे, ईएसआर एकूण पुरवठा किमतीचा म्हणजे खर्चाचा वक्र आहे। दोन्ही वक्र एकमेकांना ई बिंदू छेदतात, दोन्ही वक्र एकमेकांना ई बिंदू छेदतात आणि या ठिकाणी प्रभावी मागणीचे निर्धारण होते। या ठिकाणी प्रभावी मागणीचे निर्धारण होते आणि या प्रभाव मागणीला रोजगार पातळी ही 5 कोटी श्रमिकांची आहे, 5 कोटी श्रमिकांची आहे आणि 5 कोटी श्रमिकांनाच रोजगार देऊ शकतात। या ठिकाणी एकूण श्रमिक आहे 7 कोटी, एकूण श्रमिक आहे 7 कोटी, रोजगार मिळाला 5 कोटी, म्हणजे 2 कोटी, म्हणजे 2 कोटी श्रमिक बेकार आहेत, 2 कोटी श्रमिक बेकार आहेत। या 2 कोटी श्रमिकांना जर रोजगार द्यायचा असेल, 2 कोटी श्रमिकांना रोजगार द्यायचा असेल तर प्रभावी मागणीत वाढ करावी लागते, म्हणजे प्रभावी मागणी निर्धारण या ठिकाणी होते। 90 कोटी आपण दर्शवलं आहे एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत 90 कोटी होतो आणि 5 कोटी लोकांनाच रोजगार देतो। अशा प्रकारे एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी संतुलन होते, या ठिकाणी ई बिंदू संतुलन झालेलं आहे आणि या संतुलनाला 90 कोटी संयोजकाची प्राप्ती, 90 कोटी श्रमिकांचा संयोजकाचा खर्च आणि सारखा होतो आणि 5 कोटी लोकांनाच रोजगार दिला जातो। अशा प्रकारे प्रभावी मागणी निर्धारण होते, त्या ठिकाणी रोजगार पातळी असते ते पूर्ण रोजगारीची नसून, ती पूर्ण रोजगारीची नसून अपूर्ण रोजगारी असते। 5 कोटी लोकांनाच रोजगार दिला जातो, 2 कोटी लोकांना रोजगार दिला जात नाही। म्हणजे लार्ड जेएमकेच्या मतानुसार प्रभाव मागणीच्या निर्धारणाला जी रोजगार पातळी असते ती पूर्ण रोजगारीची नसून ती अपूर्ण रोजगारची असते। अशा प्रकारे या ठिकाणी किती लोकांना रोजगार दिला पाहिजे हे या ठिकाणी स्पष्ट होते। अशा प्रकारे स्पष्टीकरण केल्यानंतर प्रभावी मागणी निर्धारक एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत या 2 घटकाचे आधार होते, त्यामुळे प्रभावी मागणी निर्धारण करताना एकूण मागणी किंमत हा घटक जास्त महत्त्वाचा आहे तर एकूण पुरवठा किंमत हा घटक जास्त महत्त्वाचा आहे असा प्रश्न निर्माण होतो। लार्ड जेएमकेच्या मतानुसार एकूण पुरवठा किंमत म्हणजे एकूण पुरवठा किंमत हा अल्पकाळात स्थिर असतो, त्यामुळे प्रभाव मागणीवर एकूण मागणी किमतीचा ॲग्रिगेट डिमांड फंक्शन एकूण मागणी किमतीचा जास्त परिणाम होतो आणि म्हणून या सिद्धांताला काही अर्थशास्त्रज्ञ या एकूण मागणीचा सिद्धांत असेही म्हणतात। कारण या सिद्धांतामध्ये एकूण पुरवठा किमतीपेक्षा एकूण मागणी किमतीलाच जास्त महत्त्व दिलं आहे, म्हणजे एएसएफपेक्षा एटीएफला जास्त महत्त्व दिलं आहे। कारण एएसएफ एकूण पुरवठा किंमत हा अल्पकाळात स्थिर असतो आणि एटीएफ मात्र बदलत जातो, म्हणून देशातील बेकारी दूर करायची असेल तर एकूण मागणी किंमत जर वाढत गेली तर प्रभाव मागणी वाढत जाते आणि बेकारी दूर होते
अशा प्रकारे ह्या सिद्धांतामध्ये एकूण मागणी किमतीला जास्त महत्त्व दिलेलं आहे. खाली आकृतीवरून हे थोडं स्पष्ट होऊन जाईल. आकृतीच्या आळ्याला अक्षर रोजगार पातळी, उभ्या अक्षावर एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत म्हणजे ए डी एफ आणि ए एस एफ दर्शविला आहे. अल्पकाळामध्ये केनच्या मतानुसार अल्पकाळामध्ये ए एस एफ एकूण पुरवठा किंमत हा स्थिर असतो आणि म्हणून ए डी एफ एकूण मागणी किंमत वाढत गेल्यास एकूण मागणी किंमत वाढत गेल्यास ADF पहिला, ADF हा दुसरा, ADF हा दुसरा आणि हा ADF हा तिसरा होता आहे. या ठिकाणी N1, N2 या कृतीमध्ये ASF एकूण पुरवठा किमतीचा वक्र हा जर स्थिर असेल आणि एकूण मागणी किंमत ADF पहिला, एकूण मागणी किंमत दुसरा, एकूण मागणी किंमत तिसरा, हे तीन वक्र आहे. या ठिकाणी पहिला वक्र या ठिकाणी ए बिंदू छेदतो आणि ओ यान एवढ्या लोकांना रोजगार मिळते. जर या ठिकाणी आणखी कोणता ADF एकूण मागणी किंमत वाढत गेली तर आणखी या ठिकाणी एन पासून एन वन पर्यंत लोकांना रोजगार प्राप्त होतो. आणखी या ठिकाणी मागणी वाढत गेली तर पुन्हा आणखी रोजगार वाढत जातो. अशा प्रकारे ADF एकूण मागणी किंमत ASF एकूण पुरवठा किंमत स्थिर असेल आणि एकूण मागणी किंमत ADF1 ADF2 ADF3 असे वाढत गेले रोजगार पातळी N1 N2 अशा प्रकारे वाढत जाते. म्हणजे रोजगार पातळी वाढण्यासाठी ADF म्हणजे प्रभावी मागणी वाढ होणं आवश्यक आहे. अशा प्रकारे जर प्रभावी मागणी वाढत गेली तर देशातील बेकारी दूर होऊ शकते. अशा प्रकारचं स्पष्टीकरण लॉर्ड जेम्स गेन्स यांनी आपल्या सिद्धांतात केलेलं आहे आणि सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न विचारला जाईल की प्रभावी मागणी निर्धारण कसे होते स्पष्ट करा, किंवा प्रभावांचा सिद्धांत स्पष्ट करा, किंवा रोजगार पातळीचा सिद्धांत स्पष्ट करा, जर कोणता जरी प्रश्न आलेला तर आतापर्यंत आपण जे स्पष्टीकरण पाहिलं दोन व्हिडिओमध्ये एवढं सविस्तर लिहिणं आवश्यक आहे.